सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सिडको परिसरातील काळेमळा येथे काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत खेळत असलेल्या 2 वर्षाचा लहान मुलगा वरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। तो खाली पडल्याचे दिसताच शेजारी राहणाऱ्यांनी तातडीने त्याच्या कुटुंबियांना कळवत लागलीच खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। नशीब बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला अशीच प्रतिक्रिया परिसरामध्ये व्यक्त होत होती। तो पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हे फुटेज सध्या व्हायरल होतंय। काळेमळा येथे सिडकोमध्ये शेख कुटुंबीय राहतात। शुक्रवारी सकाळीच्या सुमारास 2 वर्षाचा करीम हा मुलगा खेळत होता, रिव्हॉल्वर पकडून उभा होता। त्याचा अचानक तोल गेल्यामुळे तो दुसऱ्या मजल्याहून खाली पडला। ही घटना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी शोध घेतला आहे। दरम्यान खासगी रुग्णालयाच्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।